अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नगर परिषद कार्यालयामध्ये विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। याबरोबरच नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सावित्रीमाईंना अभिवादन केले। सावित्रीमाईंच्या जयंतीचे औचित्य साधत या प्रसंगी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे सुद्धा वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला नगर परिषदेचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पावलावर पाऊल ठेवत चाललेल्या आमच्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष आज मी प्रथमतः कुलगुच्छ देऊन या ठिकाणी विनंती करतो की त्यांचाही या ठिकाणी सत्कार व्हावा आणि आमच्या नगरपालिका परिषदेमध्ये ज्या महिला काम करता आहेत खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे की ज्या शिक्षणावरती त्या महिला ज्या पदावरती आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी व्हावा आणि आमच्या सोबत आमच्या नगरसेविका या ठिकाणी सावित्रीबाईंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार व्हावा ही मी माननीय मुख्य अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि त्यानंतर मी खर्च साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कर्मचारी महिलांचं नाव घ्यावं आणि ताईच्या हस्ते त्याचा सत्कार करावा। प्रथम मी घटनेकरांना विनंती करतो की ताईंनी त्या ताईंचा त्यांनी सत्कार करावा आपल्या नगरात। की त्यांच्यामुळे आज प्रत्येकाला 2.5 लाख रुपये डोक्यातला भ्रम काढून घ्या मित्र, हे 2.5 लाख रुपये तुमच्यावरती कर्ज नाहीये, हे 2.5 लाख रुपये तुम्हाला फेडायचे नाहीये, फक्त प्रामाणिकपणे आपण या पैशांचा उपयोग करून घ्यायचा आहे, आपल्या घरकुलासाठी करून घ्यायचा आहे, आपल्याला हे घर बांधून घ्यायचंय। ज्याला घर नसेल, भाऊंनी काल परवा सांगितलं, ज्याला घर नसेल जामनेर शहरामध्ये, ज्याला घर नसेल, लक्षात घ्या मी जे बोलतो, ज्याला घर नसेल, ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, तिथल्या स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा आणि तो फॉर्म भरून घ्यावा। येत्या 6 महिन्याच्या त्यांची सुद्धा मंजुरी आम्ही आणल्याशिवाय राहणार। प्रत्येकाला या ठिकाणी घर देण्याची जबाबदारी ही आमची आहे, आमची आहे म्हणजे भाऊंनी दिलेल्या आदेशामुळे त्यांची आहे। आणि मोदी साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की एकही व्यक्ती घराविना राहणार नाही, म्हणून गैरसमज करायचे नाही। आता ज्यांचेही तुमचे नाते संबंध गल्लीतील जे लोक यापासून वंचित राहिलेले असतील त्यांनी या संपूर्ण आमची जी मंडळी आहे 25 च्या 25 नगरसेवक आहेत, तीन आमचे ऍडिशनल नगरसेवक आहेत सहकारी, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, आपापल्या प्रभागामध्ये आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधायचा आहे। अधिकची अडचण आली आमचे अतिश भाऊ आहे की जे सतत संपर्कात असतात, मी आहे माझ्याशी संपर्क साधा, जितू भाऊ आहे, गटनेते आहे, ज्यांना काही अडचण आली कागदपत्राची त्यांनी माझ्याशी संपर्क साधा, परंतु या योजनेचा लाभ घ्या अशी योजना परत परत येणार नाही। सगळ्यात मूळ योजना अशी आहे की याच्यामध्ये कुठलीही फसवणूक नाही। कोट्यापर्यंत बांधकाम झालं त्याचा फोटो काढला जाईल, तो फोटो काढल्यानंतर तो फोटो सरळ, माहितीसाठी सांगतो, तो फोटो सरळ सरळ दिल्ली सरकारकडे जातो केंद्रामध्ये, तिथं अपलोड होतो, तिथं कन्फर्मेशन दिलं जातं आणि त्या क्षणाला या नगरपालिकेला आदेशित केलं जातं आणि त्या पद्धतीने आपले माननीय मुख्य अधिकारी साहेब काळजीने हे काम कौशल्याने आणि चातुर्याने करतात। एवढ्या लवकर मला असं वाटतं महाराष्ट्रात पहिली हे नगरपालिका असेल की हे पहिल्यांदा आपल्या नगरपालिकेमार्फत या ठिकाणी चेक आपल्याला प्राप्त होत आहे। आणि हे सर्व माननीय आपल्या वडील साहेब अध्यक्ष साहेब आणि भाऊंच्या आशीर्वादाने जे करत आहे आणि ही सगळी जी हुशार टीम आहे, हुशारच म्हणावं लागेल, कार्यक्षम म्हणावं लागेल, जनतेच्या चिंतेसाठी म्हणावं लागेल, जनतेची चिंता करणारी आमची टीम आहे। लोकांनी गैरसमज करायचं नाहीये, जेही दुखणं असेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या प्रत्येक दुखण्यावरती आम्ही तुमचा इलाज या ठिकाणी करणार आहोत, मग ते घरकुलाचं असेल, तुमचा वैयक्तिक भाऊनी जे संस्कार आपल्यावरती घालून दिलेले आहेत की प्रत्येक गोष्टी प्रत्येक सदस्य आपल्या परिवाराचा सदस्य आहे असं भाऊंनी आम्हाला जे संस्कार घातले, पूर्ण जामनेर शहरातील कार्यकर्त्यांवरती जे संस्कार घातलेले, त्या संस्काराचं पुरेपूर पालन करण्याचं काम ही आमची टीम या ठिकाणी करणार आहे।
त्यामुळे मुस्लिम वर्गामध्ये जर काही शंका असेल, अनिल भाई भेट आहेत, रिजवान आहेत, तज्ञ माणूस की ज्याच्याकडे कुठलाही कागद घेऊन जा तुम्हाला त्याच्यावरती निलाम भेटल्याशिवाय राहणार आहे. म्हणजे मी तर म्हणेन कागदाचा डॉक्टर त्या ठिकाणी आहे. या व्यक्तीशी आमचा खलील रात्रंदिवस काम करतो. खलीलचं कौतुक करावं तेव्हा आता नगरसेवक झाला, पण त्याच्या अगोदरही खलील या ठिकाणी काम करत होता. आणखी दुसरं, मला खलील काल परवाच काहीतरी आलाय की खलील काल परवाच एक विषय सांगितला, ज्याच्याकडे गॅस कनेक्शन नसतील त्यांनी सरळ सरळ आमच्याकडे अर्ज करा. आम्ही प्रत्येकाला गॅस कनेक्शन राहिलेले लोक जे असतील शहरामध्ये त्यांना सुद्धा गॅस कनेक्शन देण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या परिवारातली की जी गोष्ट अन्नधान्याचा विषय असेल, 2 रुपये किलोचं धान्य असेल, कार्ड असेल, भाऊनी जास्तीत जास्त म्हणजे आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये अधिकचे कार्ड भाऊ 1000 कार्ड या ठिकाणी मंजूर करून आणणार आहे. जे लोक या विषयापासून वंचित असतील त्यांनी परत खलील वंशी आमच्याशी जितू वंशी आशिषशी संपर्क साधावा आणि ते फॉर्म सुद्धा तुम्ही भरून घ्यायचे. म्हणजे ज्याही काही योजना असतील परिवाराशी संबंधित, गॅस असेल, तुमचं रेशनिंग कार्ड असेल, तुमचं घर बांधण्याचं काम असेल, सारा वारसा आम्ही तुमचा घेतलेला आहे, प्रत्येक गोष्ट आम्ही तुमची करून घेणार आहोत. आणि आमच्या जी आमची जी टीम आहे ती अगदी काळजीने आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होणार आहे. कोणीही शंका ठेवायची नाही, आपला म्हणून आमच्याशी संपर्क साधावा. जसं भाऊंशी संपर्क साधतात तसे आमच्या नगरसेवकांशी, आपल्या स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा ही मी सर्वांना विनंती करतो. आणि योजनेचं स्वरूप असं राहणार आहे की पहिला चेक आपल्याला 40,000 मिळणार आहे, जे की तुमचं पहिल्यापर्यंत लिंकल्या ओटल्या लेवल पर्यंत तुमचं काम झाल्यानंतर तो पहिला 40,000 चेक तुम्हाला मिळणार आहे. दुसरं प्लिंथ लेवल नंतर झाल्या, प्लिंथ लेवल म्हणजे साधारणतः लिंटल लेवल पर्यंत, तिथं तुम्हाला 50,000 चेक मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्या तिसरा टप्पा जो मिळणार आहे तो 50,000 मिळणार आहे. आणि शेवटचा टप्पा आपल्याला 1,00,000 या ठिकाणी मिळणार आहे. परंतु कुठल्याही प्रकारची जगलरी आपण करू नका, आम्हालाही चुकीच्या पद्धतीचं काम करायला लावू नका, प्रामाणिकपणे घर बांधा. तुमच्या पाठीशी माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन सतत उभे राहतील, ह्या पूर्ण सरकार आपल्या पाठीशी उभं राहील, याची काळजी घ्या. आणि विरोधकांना खडसावून सांगा की होय आम्हाला घर मिळालंय, आम्हाला हक्काचं घर मिळवून देणार एकच सत्ता आहे की हे भाजपाची सत्ता. आणि ते भाजप सरकार त्यांचे गिरीश भाऊ याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही. आवर्जून सांगा या पद्धतीने सांगा. आणि मी विनंती करतो माननीय मुख्य अधिकारी साहेबांना की त्यांनी पुढील आपले चेक वाटपाचं काम करावं. बांधकाम सभापती या नात्याने मी या ठिकाणी भाऊंचे आभार मानतो, जितू भाऊंचे आभार मानतो, संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीचे फॉर्म भरून दिले, फॉर्म भरणं फार किचकट प्रोसेस होती. आदिशने बरेच फॉर्म भरले, श्रीरामभाऊ महाजनांनी ज्या आज आपल्याजवळ नाही आहेत घरी आहेत, त्यांनी या या योजनेमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं शहरामध्ये बहुतेक फॉर्म आपण सगळ्या मिळून सगळं भरलेले आहेत. अजूनही जे लोक या योजनेमध्ये वंचित राहिलेले असतील त्यांनी परत आमच्याशी संपर्क साधावा. पुरेवरती बाबूराव भाऊ असतील, आमचे आणखी निश्चित नगरसेवकच नव्हे तर रवी जाळते की जर त्या ठिकाणी सतत काम करत असतो त्यांच्याशी संपर्क साधावा. भजनपुरातून आतिश आहे, सगळ्या भागातून गायकवाड दादाजी संपर्क, गायकवाड दादा जरा राहिलेल्या लोकांचे तुम्ही बघा काय करायचं ते, या सगळ्यांनी संपर्क साधा ही मी विनंती करतो. आणि खर्चे साहेब तुमच्या हाताला खूप चांगलं यश आलंय, डिपार्टमेंट असं होतं असं असं खर्चे साहेबांनी पूर्ण जामनेर शहराचा मुद्दामून जामनेर शहराचा उल्लेख करतो. मित्र जामनेर शहरात ज्या वेळेला प्रवेश होतो आपला प्रत्येकाचा त्यावेळेला आपले नातेवाईक म्हणतात खरोखर आम्ही जामनेर शहरात झालं कारण काल परवा रंग लागायला लागला, आपल्याला डिवायडरला रंग लागला. आणि खूप 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 काही बोलण्यासारखं आहे. आणि सोनबड्डीसारखा विषय असेल शहरामध्ये कान्यान कोपऱ्यामध्ये आपण आज पोहोचलेलो, शहरातल्या कान्यान कोपऱ्यामध्ये नवीन पाईपलाईन, नवीन रस्ते, नवीन अंडरग्राऊंड सिस्टम हे पोहोचवण्याचं काम माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंच्या स्वप्नातील जामनेर. मी तुम्हाला सांगतो येत्या 2 वर्षामध्ये हे रस्त्यावरती ज्या पद्धतीने तुमच्याकडे काम चाललेलं आहे येत्या 2 वर्षामध्ये वेळ द्या, जामनेर शहरासारखं शहर अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही. उरलेल्या 2 वर्षामध्ये जामनेर शहरामध्ये एकही व्यक्ती बिगर घराचा राहणार नाही, घराचाच नव्हे तर कच्च्या घराचा राहणार नाही, पक्क्या घराचा राहील याची ग्वाही आम्ही पूर्ण नगरसेवक तुम्हाला देतो. तुम्ही आमच्या संपर्क साधा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढं बोलून मी 2 मिनिटं थांबवतो. खरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढचं काम हाती घ्यावं.
बरोबर प्रशासन तर आपलं काम करते आपण त्याच्यापेक्षा जास्त सहकार्य आपली टीम्स आहे जे नगरसेवक म्हणून आलेले आहे जे मिटिंगामध्ये आम्हाला ठराव पास करत आहे अध्यक्ष मॅडमचं नेहमी मला मार्गदर्शन लाभते आहे आणि बहुवरून जे काम म्हणजे एकदम पास करून देत आहे याच्यामुळे शक्य आहे. हे जर कुठेतरी ब्रेक लागला तर आम्ही प्रशासन म्हणूनही काम केलं तरी ब्रेक लागते पण हे सर्व टीम वर्क आहे कुणी इंडिव्हिज्युअल माझं काम नाही किंवा साहेबाचं काम नाही आपण सगळ्यांचं काम आहे. यानंतर फक्त एवढंच आहे की 402 जे घरकुलं मंजूर झाले आहेत ते आपल्याकडे 40,000 पैसे प्राप्त झालेले आहेत. आता लोकं होत्यापर्यंत लवकरात लवकर काम करावे आणि त्यांचे पैसे आपल्या लवकरात लवकर देता येतील. फक्त नानाभाऊ जसं सांगितलं की त्याच्यामध्ये असं फसवणुकीचा प्रकार नको ते नंतर जस्टिफाईड होऊन जाईल. आधार कार्ड तुमचं लिंक झालं पाहिजे तुमच्याकडे घर नाही पाहिजे जे काही त्याचे नॉर्म्स आहेत तुम्हाला माहीत आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.